विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो प्रकरण तीन अ मध्ये आपण मागणी विश्लेषण याच्या प्रस्तावनेमध्ये आपण पाहिलं की उपयोगिता हा मागणीचा आधार आहे एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता असेल तर आणि तरच त्या वस्तूची मागणी केली जाते मागणीची संकल्पना यामध्ये आपण इच्छा असेल तरच मागणी होते त्याचबरोबर पैशाचे पाठबळ असायला हवे आणि पैसा खर्च करण्याची व्यक्तीची मानसिक तयारी असायला हवी याबाबी आपण पाहिल्या मागणीची व्याख्या बेनह्याम यांची व्याख्या आपण पाहिलेली आहे विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय अर्थात एखाद्या विशिष्ट वेळेला व विशिष्ट किमतीला एखाद्या उपभोक्त्याकडून वस्तूची जी नगसंख्या खरेदी करण्यात येते त्याला मागणी असे म्हणतात मागणीमध्ये या चार बाबी येतात विशिष्ट वेळ विशिष्ट वस्तू विशिष्ट किंमत आणि नगसंख्या मागणीची वैशिष्ट्य पाहत असताना सापेक्ष संकल्पना आहे कारण ती स्थल परत्वे काल परत्वे व्यक्ती परत बदलत जाते मागणी पत्रक किंवा मागणी कोष्टक आपण पाहिलेलं आहे ज्या पत्रकामध्ये वस्तूची किंमत आणि मागणी यांच्यातील परस्पर संबंध अंकात्मक स्वरूपात मांडलेला असतो त्याला आपण मागणीपत्रक असे म्हणतो या मागणीपत्रकाचे वैयक्तिक मागणीपत्रक आणि बाजार मागणीपत्रक असे दोन प्रकार आहेत त्यानंतर आपण आकृतीच्या सह्याने वैयक्तिक मागणीपत्रक आणि बाजार मागणीपत्रक तयार केले आणि मागणी वक्र जो आहे तो ऋणात्मक उताराचा येण्याची कारणे आपण पाहिले घटत्या सीमांत उपयुक्तीचा सिद्धांत उत्पन्न परिणाम किंवा वास्तव उत्पन्न पर्यायता परिणाम विविध उपयोगी वस्तू नवीन उपभोक्ते मागणीचे प्रकार पाहत असताना आपण प्रत्यक्ष मागणी अप्रत्यक्ष मागणी संयुक्त मागणी आणि संमिश्र मागणी आणि शेवटी आपण पाहिलं स्पर्धात्मक मागणी हे मागणीचे पाच प्रकार आपण पाहिले होते आणि आज आपण मागणीचे निर्धारक घटक मागणी बाजारामध्ये कमी होते जास्त होते मागणीमध्ये हे जे बदल घडून येतात मागणीत जे परिवर्तन करणारे घटक आहेत त्याला आपण मागणीचे निर्धारक घटक किंवा मागणी निश्चित करणारे घटक असे म्हणतो या मागणीचे निर्धारक घटकामध्ये पहिला जो घटक आहे तो आहे वस्तूची किंमत वस्तूच्या किंमतीचा परिणाम हा त्या वस्तूच्या मागणीवरती होत असतो अर्थात वस्तूची किंमत वाढली तर उपभोक्ते त्या वस्तूची मागणी कमी करतात आणि किंमत कमी झाली तर त्या वस्तूची मागणी अधिक नगसंख्येची केली जाते वस्तूच्या किमतीमध्ये घट झाली किंवा किंमत कमी झाली तर त्या वस्तूची मागणी अधिक केली जाते थोडक्यात वस्तूची किंमत आणि त्या वस्तूला असणारी मागणी यांच्यामध्ये जो संबंध आहे तो विषम किंवा विरुद्ध आहे उत्पन्न हा एक मागणीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे उपभोक्त्याकडून जी मागणी करण्यात येते ती उत्पन्नावर अवलंबून असते उपभोक्त्याची उत्पन्न पातळी जर अधिक असेल किंवा त्याच्या उत्पन्नात वाढ झाली तर मागणीसुद्धा वाढत जाते याच्या उलट उपभोक्त्याच्या उत्पन्नात जर घट झाली तर मागणी कमी होत जाते किंवा मागणीमध्ये घट होते उत्पन्न आणि मागणी यांचा जो सहसंबंध आहे तो समस्वरूपाचा आहे पर्यायी वस्तूच्या किमती हा एक आपण मुद्दा पाहतो आहोत बाजारामध्ये एखाद्या वस्तूला जर पर्यायी उपलब्ध असेल आणि पर्यायी वस्तूच्या किमतीत जो बदल झालेला असेल त्याप्रमाणे त्या वस्तूची मागणीसुद्धा बदलत जाते पर्यायी वस्तूच्या किमतीच्या बाबत जर पर्यायी वस्तू जी आहे त्या वस्तूच्या किमतीत घट झाली तर आपण जी वस्तू घेत आहोत त्या वस्तूची मागणी ही कमी होते या ठिकाणी एक उदाहरण घेऊन आपण पाहूयात चहा ही जी वस्तू आहे चहा आणि कॉफी या एकमेकांना पर्यायी वस्तू आहेत मग चहाच्या किमतीतील बदलाचा परिणाम कॉफीच्या मागणीवरती होत असतो चहाची किंमत जर वाढली तर लोक चहाची खरेदी करत नाहीत कॉफीची मागणी करतात किंवा समजा चहाची किंमत जर कमी झाली तर लोक कॉफीची मागणी कमी करतात आणि चहाची मागणी वाढवितात याला आपण पर्यायी या वस्तू असं म्हटलेलं आहे पर्यायी वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवरती होत असतो जसे की कि साखरेच्या किमतीतील बदलाचा परिणाम गुळाच्या मागणीवरती होतो याला आपण पर्यायी वस्तूच्या किमती असं म्हटलेलं आहे पर्यायी वस्तूची उपलब्धता आणि पर्यायी वस्तूच्या किमती या दोन बाबींचा परिणाम वस्तूच्या मागणीवरती होत असतो पूरक वस्तूच्या किमती व्यवहारामध्ये अनेक वस्तू या एकमेकांना पूरक असतात वस्तू बऱ्याच वस्तू स्वतंत्र असत नाहीत तर त्या एकमेकांना पूरक असतात याबाबत एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवरती होत असतो पेट्रोल डिझेल या वस्तू एकमेकांना पूरक आहेत आणि त्यामुळे पेट्रोलच्या किमतीतील बदलाचा परिणाम गाड्यांच्या मागणीवरती होतो किंवा गाड्यांच्या किमतीतील बदलाचा परिणाम पेट्रोलच्या मागणीवरती होत असतो त्याचप्रमाणे साखर आणि चहा पावडर या एकमेकाला पूरक वस्तू आहेत तर एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम हा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होत असतो व्यवहारामध्ये अनेक वस्तू अशा जोडून घ्याव्या लागतात आणि त्यामुळे वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम विशेषत पूरक वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम त्या वस्तूच्या मागणीवरती होत असतो वस्तूचे स्वरूप वस्तू कोणत्या स्वरूपाची आहे किंवा त्या वस्तूतून मानवाची कोणती गरज पूर्ण होते यावर त्या वस्तूची मागणी अवलंबून असते वस्तू दोन प्रकारच्या असतात ज्या अत्यावश्यक किंवा त्याला आपण जीवनावश्यक वस्तू म्हणतो आणि दुसऱ्या ज्या असतात त्या चैनीच्या वस्तू असतात ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत जीवनावश्यक वस्तूंच्या बाबत किमतीतील बदलाला मागणी प्रतिसाद देत नाही किमतीत किती जरी बदल झाला तरी त्या वस्तूच्या मागणीवर त्याचा परिणाम होत नाही कारण जीवन जगण्यासाठी किंवा जीवनावश्यक म्हणून त्या वस्तूकडे आपण पाहतो त्या वस्तू जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात त्यामुळे किमतीत किती जरी, जरी बदल झाला किंमत किती जरी वाढली तर त्या वस्तूची मागणी कमी होत नाही त्या वस्तूची मागणी तेवढीच राहते किंवा किमतीत घट जरी झाली तर उपभोक्ते त्या वस्तूची फार मागणी करतीलच असं नाही मीठ किंवा औषधे या जीवनावश्यक गोष्टी आहेत किंवा अन्नधान्य अन्नधान्य मीठ आणि औषधे यासारख्या जीवनावश्यक बाबत किमतीतील ती बदलाचा परिणाम या वस्तूंच्या मागणीवरती होत नाही आणि म्हणून जीवनावश्यक वस्तूच्या बाबत किंमतीत बदल झाला किंमत वाढली किंवा किंमत कमी झाली तरी मागणी तेवढी आणि तेवढीच राहते त्याचबरोबर ज्या वस्तू चैनीच्या आहेत त्या चैनीच्या वस्तू मौज मजेच्या वस्तू ज्या असतात चैनीच्या वस्तू ज्या असतात त्या वस्तूच्या बाबत किंमत कमी झाली की मागणी लगेच वाढायला लागते किंवा त्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होत जाते म्हणजे जीवनावश्यक वस्तूबाबत किंमत बदलल्या तरी मागणी स्थिर राहते पण चैनीच्या वस्तूबाबत किमतीतील बदलायला मागणी तात्काळ प्रतिसाद देते या वस्तूच्या किमती कमी झाल्या की लगेच तात्काळ त्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होत जाते या उलट वस्त चैनीच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूच्या किमती जर वाढल्या तर त्या वस्तूची मागणीसुद्धा कमी होत जाते टी व्ही मोबाईल यासारख्या ज्या चैनीच्या वस्तू आहेत त्या चैनीच्या वस्तूच्या किमती कमी झाल्या की त्यांच्या मागणीमध्ये वाढ होत जाते पुढचा जो घटक आहे तो म्हणजे लोकसंख्येचे आकारमान देशाच्या लोकसंख्येचे आकारमान कसे आहे लोकसंख्या आकाराने मोठी असणे किंवा लहान असणे विरळ लोकसंख्या असणे या घटकाचा परिणाम मागणीवरती होत असतो लोकसंख्येचे आकारमान जर अधिक असेल जास्त लोकसंख्या असेल तर त्या वस्तूची मागणी हे त्या देशात वस्तूची मागणी वाढत जाते देशाची लोकसंख्या जास्ती असेल अधिक असेल तर त्या देशातील मागणी जी आहे वस्तू आणि सेवांसाठी असलेली मागणी ही अधिक असते देशाची लोकसंख्या जर कमी असेल किंवा आकारमान लहान असेल तर त्या देशातील मागणीसुद्धा कमी असते आणि म्हणून लोकसंख्येचे आकारमान हा मागणीवर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक आहे उदाहरण जर पाहिलं असेल भारत चीन हे अधिक लोकसंख्या असणारे देश आहेत आणि या देशांमध्ये वस्तू आणि सेवांची असणारी मागणी ही मोठी आहे कारण वाढलेल्या लोकसंख्येच्या ज्या गरजा आहेत त्या गडा पूर्ण करण्यासाठी अनेक वस्तू आणि सेवांची मागणी केली जाते आणि त्यामुळे जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये वस्तू आणि सेवांची मागणी अधिक असते याच्या उलट ऑस्ट्रेलिया जर्मनी यासारख्या विरळ लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये ज्या देशाची लोकसंख्या फारच कमी आहे विरळ आहे अशा देशामध्ये वस्तू आणि सेवांसाठी असणारी मागणी मात्र कमी असते सात नंबर आहे भविष्यकालीन किमतीविषयीचे अंदाज भविष्यात वस्तूच्या किमती वाढणार आहेत किंवा किमती कमी होणार आहेत असा जर अंदाज बांधला गेला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवरती होत असतो भविष्यकालीन वस्तूच्या किमती वाढणार किंवा कमी होणार याबाबत जर अंदाज बांधला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवरती होत असो भविष्यामध्ये वस्तूच्या किमतीमध्ये घट होणार आहे असा जर अंदाज बांधला गेला तर आज त्या वस्तूची मागणी कमी होते कारण भविष्यात वस्तूची किंमत कमी होणार आहे या अपेक्षेने लोक आज त्या वस्तूला मागणी करत नाहीत किंवा त्या वस्तूची खरेदी करत नाहीत याच्या उलट भविष्यात वस्तूची किंमत वाढणार आहे अधिक होणार आहे असा जर अंदाज बांधला गेला तर मात्र लोक त्या वस्तूची आजच खरेदी करतात भविष्यात त्या वस्तूला जास्त किंमत देण्यापेक्षा किंवा जास्त किंमत देऊन ती वस्तू भविष्यात खरेदी करण्यापेक्षा आजच त्या वस्तूची जास्ती मागणी केली जाते आणि त्या वस्तूचा संग्रह केला जातो अशा पद्धतीने भविष्यातील किंमतीचा भविष्यात किंमती वाढणार आहेत किंवा कमी होणार आहेत या गोष्टीचा परिणाम वस्तूच्या मागणीवरती होत असतो याला आपण भविष्यकालीन किमतीविषयीचे अंदाज असं म्हटलेला आहे सोन्याच्या किमतीमध्ये घट होणार आहे असा जर अंदाज वर्तविला गेला तर लोक आज सोन्याची मागणी करतात आज सोन्याची मागणी कमी केली जाते कारण भविष्यामध्ये सोन्याची किंमत काय होणार आहे घटणार आहे याच्या उलट भविष्यात सोन्याची किंमत जी आहे वाढणार आहे असा जर अंदाज बांधला गेला तर लोक आजच सोन्याची खरेदी करतात जाहिरात हा एक वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारा अतिशय महत्त्वाचा घटक आहे जाहिरात ही वस्तूच्या मागणीवर परिणाम करणाऱ्या एक महत्त्वाच्या घटकापैकी एक घटक आहे वस्तूची आकर्षक पद्धतीने जाहिरात केली जाते आणि ती वस्तू ग्राहकांच्या मनावरती बिंबवली जाते त्या वस्तूची मागणी अधिक होण्याच्या अनुषंगाने वेगवेगळी वर्तमानपत्रे किंवा रेडिओ मॅगझिन्स टी व्ही किंवा वेगवेगळे टी व्ही चॅनल्स यावरती किंवा फ्लेक्स लावून त्या वस्तूची जाहिरात केली जाते आणि त्यामुळे त्या, त्या वस्तूला मागणी अधिक नगसंख्येची केली जाते किंवा अधिक नगसंख्येची होते जर एखाद्या वस्तूची जाहीर झालेली नसेल त्या वस्तूची मागणी मात्र कमी राहते पे साबण सौंदर्य प्रसाधने या वस्तूंची जाहिरातीच्या माध्यमातून जास्तीत जास्त विक्री करण्याचा प्रयत्न केला जातो आवडीनिवडी सवयी फॅशन बाबींचा परिणामसुद्धा मागणीवरती होत असतो जर आवडीनिवडी सवयी फॅशन यामध्ये बदल झाला एखाद्या वस्तूची फॅशन आली किंवा एखाद्या वस्तूची लोकांना आवड निर्माण झाली किंवा एखादी वस्तू लोकांना पसंत पडू लागली तर त्या वस्तूची मागणीसुद्धा वाढत जाते याच्या उलट एखाद्या वस्तूची मागणी ही कमी होते अर्थात त्या वस्तूची फॅशन नाहीशी झाली किंवा ती वस्तू लोकांना आवडेनाशी झाली किंवा लोकांना ती वस्तू पसंत पडेनाशी झाली तर त्या वस्तूची मागणी ही कमी होत जाते समजा की लोकांची चहा पिण्याची सवय होती पण ती सव बदलून आता लोकांनी कॉफीची सेवन करायला किंवा कॉफीची सवय लावून घेतली तर चहाची मागणी आपोआपच कमी होणार आहे आणि कॉफीची मागणी वाढणार आहे याच पद्धतीने बिडी सिगारेट गुटखा तंबाखू किंवा मद्य यासारख्या वस्तू ज्या आहेत या वस्तूच्या सवयीचा परिणाम या वस्तूंच्या पसंतीचा परिणाम फॅशनचा परिणाम मागणीवरती होत असतो आता सर तरुणांमध्ये फास्ट फूड किंवा कोल्ड्रिंकची फॅशन आलेली आहे आणि त्यामुळे या वस्तूची मागणी दिवसेंदिवस वाढत जात आहे दहा नंबर आहे कर रचना कराच्या रचनेचा परिणाम हा वस्तूच्या मागणीवरती होत असतो देशाची कर रचना कशी आहे जर वस्तू आणि सेवांवर कर लावला जात असेल किंवा वस्तू आणि सेवांवर कराचे दर वाढविले तर आपोआपच त्या वस्तूची किंमत वाढत जाते आणि किंमत वाढल्यामुळे त्या वस्तूला असणारी मागणीसुद्धा कमी होत जाते याच्या उलट वस्तू आणि सेवांवर लावलेले जे काही कर आहे ते कमी केले करामध्ये सवलत दिली किंवा करामध्ये सूट दिली तर त्या वस्तूची मागणी ही वाढत जाते अशा पद्धतीने कराचा परिणाम हा वस्तूच्या मागणीवरती विशेषतः वस्तू आणि सेवांवर लावलेली जे काही कर आहे ज्याला आपण अप्रत्यक्ष कर असे म्हणतो या अप्रत्यक्ष कराचा परिणाम मागणीवरती होत असतो समजा की शासनाने सोने चांदी दागदागिने यावरती प्रचंड कर आकारणी केली तर त्याच्या किमती वाढत जातात आणि मागणी कमी होते याच्या उलट त्याच्या करामध्ये जर सवलत दिली सूट दिली तर मागणी कमी होत जाते आणि अकरावा जो पॉईंट आहे तो आहे इतर घटक ज्यामध्ये या इतर घटकामध्ये आपण नैसर्गिक परिस्थिती तंत्रज्ञानातील बदल सरकारची धोरणे रूढी आणि परंपरा या बाबींचा विचार करू शकतो या बाबी आपण विचारात घेऊ शकतो तर नैसर्गिक परिस्थिती बदलली की मागणीमध्ये बदल होतो तंत्रज्ञानात बदल झाला की मागणीमध्ये बदल होतो सरकारच्या धोरणात बदल झाला की मागणीमध्ये बदल होतो रूढी परंपरा बदलल्या की मागणीमध्ये बदल होतो तर विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो या ठिकाणी आपण वस्तूची जी मागणी आहे त्या मागणीचे वेगवेगळे निर्धारक घटक आपण पाहिलेले आहेत हे घटक कोणते कोणते आहेत ते अगदी थोडक्यामध्ये परत एकदा सांगतो आणि आपण या ठिकाणी थांबूयात आपण मागणीच्या निर्धारक घटकामध्ये मागणीमध्ये वाढ किंवा घट जी होते तर आपण मागणीचे निर्धारक घटक असे म्हणतो कुठल्या कुठल्या कारणामुळे किंवा कुठल्या कुठल्या घटकांमुळे मागणीमध्ये घट होते त्यामध्ये किंमत हा एक मागणीवर परिणाम करणारा घटक आहे उत्पन्न त्याचबरोबर पर्याय वस्तूच्या किमती पूरक वस्तूच्या किमती वस्तूचे स्वरूप जे वस्तू जीवनावश्यक आहे की चैनीचे आहे लोकसंख्येचे आकारमान भविष्यकालीन किमतीविषयीचे अंदाज जाहिरात त्याचबरोबर लोकांच्या आवडीनिवडी सवयी फॅशन कर रचना विशेषतः अप्रत्यक्ष कर किंवा वस्तू आणि सेवांवरील कर आणि इतर घटकामध्ये आपण नैसर्गिक परिस्थिती तंत्रज्ञानातील बदल सरकारची धोरणे रूढी आणि परंपरा या बाबी सगळे आपण पाहिलेले आहेत हे सर्व घटक यावरती आठ मार्काचा किंवा आठ गुणांचा प्रश्न असतो त्यामध्ये प्रस्तावना आपण करणं अपेक्षित आहे आणि एका एका पॉईंटचं विश्लेषण सविस्तरपणे लिहिणं गरजेचं आहे कारण आठ गुणांसाठी जर हा प्रश्न विचारला गेला तर त्यामध्ये या सर्व बाबी व्यवस्थित येणं गरजेचं आहे प्रस्तावना नंतर प्रत्येक मुद्द्याचं विश्लेषण आणि शेवटी समारोप समारोप पण करणं गरजेचं आहे या सर्व बाबी जर आपण अंतर्भूत केल्या तर याला आठपैकी साडेसात किंवा आठ मार्क्स मिळू शकतात हस्ताक्षर चांगला असेल आणि या सर्व स्टेप्स पूर्ण केलेले असतील विश्लेषण पुरेसं लिहिलेलं असेल प्रत्येक पॉईंटचं तर याला आठपैकी आठ गुणसुद्धा मिळू शकतात तर मागणीच्या निर्धारक घटकांचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे आपण उद्याला मागणीचा नियम लॉ ऑफ डिमांड किंवा थेरी ऑफ डिमांड याबाबत चर्चा करूयात धन्यवाद